कुडाळ नगरसेविका संध्या तेरसे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सांडू फार्मास्युटिकल्स आणि कुडाळ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने मंगळवारी कुडाळ नगरपंचायतीच्या भागात मोफत आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचे आयोजन केले. या शिबिराची सुरुवात जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते करण्यात आली. या शिबिराचा कुडाळ तालुक्यातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला. कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेविका संध्या तेरसे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त लोकांना मदत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने कुडाळ येथे मोफत आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. हे आरोग्य शिबिर संध्या तेरसे सांडू फार्मास्युटिकल्स आणि कुडाळ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने घेण्यात आले. तसेच या शिबिरात मोफत औषध वाटप देखील करण्यात आले. या शिबिराचा शुभारंभ जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झालं. आरोग्य सभापतीपद घेतलं, आरोग्य शिक्षण आणि स्वच्छता असं या समितीचं नाव आहे. तर गेले वर्षभर स्वच्छतेच्या उपक्रमात आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे नगरपंचायतीच्या माध्यमातून काम चालू आहे आणि त्याचप्रमाणे आता आरोग्याचंही लोकांचं लक्ष द्यावं लोकांनी याच्यासाठी त्यांना जागृती केली पाहिजे म्हणून हा एक आज उपक्रम केलेला आहे. भविष्यात असे उपक्रम विविध प्रकारचे उपक्रम घेण्याचा आमचा मानस आहे. त्याच्यामुळे माझ्या सर्व नगरसेवक सहकारी आणि आमच्या सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम झालेला आहे आणि इथे आत्तापर्यंत जवळजवळ 250 लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि सर्व प्रकारची इथे तपासणी केली जात आहे आणि डॉक्टर सांगतील त्याच्याप्रमाणे त्यांना रक्त तपासण्यांची सोय केलेली आहे. यावेळी नगरपंचायत नगराध्यक्ष विनायक राणे, उपनगराध्यक्ष अनंत धडा, डॉक्टर सुविनय दामले, नगरसेवक ओंकार तेली, सुनील बांदेकर, अमित नाईक, संतोष नाईक, दत्तप्रसाद पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते. सध्याच्या काळात रोगांचे प्रमाण वाढत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक आजार लोकांना होत आहेत. त्यामुळे या आजारांवर वेळेवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन केले पाहिजे असे मत मान्यवरांनी मांडले. आरोग्य बिघडले तिथपर्यंत जाऊन पोहोचलं आपल्याला जे त्याची मूळ कारण आयुर्वेदात सांगितलेले रोग का होतात, अनेक रोग वाढलेले आहेत, अगदी हृदयरोगापासून केस घालण्यापर्यंत, साध्या रोगापासून मोठ्या रोगापर्यंत याची कारणं आज शोधायला गेलं तर मिळत नाही. पण आयुर्वेदामध्ये याची सगळ्यांची कारणं सांगितलेली आहेत. सगळे वात पित्त कफ जे काही बिघडलेले असतात त्याला सगळ्यांना समस्थितीमध्ये आणून ठेवलं. प्रत्येक वेळेला औषधांचीच गरज असते असं नाही. काही आजारात एक लाईफस्टाईल आपली चुकीची झालेली आहे त्यामुळे निर्माण होतात, काही चुकीची पथ्ये होतात त्यामुळे निर्माण होतात, आहारातल्या काही दोष असतात त्यामुळे होऊ शकतात, रासायनिक खतांचा वापर आज खूप केला जातो आहे पालेभाज्यांवर किंवा फळांवर त्यामुळे रोग होऊ शकतात, किंवा काही चुकीच्या कल्पना असतात आपल्या की भरपूर पाणी प्या किंवा सर दर 2 तासाने खात राहा, ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे आपलं आरोग्य बिघडलेलं आहे. एका बाजूने लोकसंख्या वाढते परंतु दुसऱ्या बाजूने रुग्णांची संख्या वाढते, एका बाजूने डॉक्टरांची संख्या वाढते, टेक्नॉलॉजी वाढते, लॅबोरेटरी वाढत आहेत, परंतु त्या बाजूला त्या दुसऱ्या बाजूला तेवढेच पेशंटही वाढते. हे सगळं समप्रमाणात वाढतं, व्यस्त प्रमाणात वाढलं पाहिजे. म्हणजे जर डॉक्टरांची संख्या वाढली तर पेशंटची संख्या कमी व्हायला पाहिजे, आजारांची संख्या कमी व्हायला पाहिजे. व्यवहारामध्ये ते तसं दिसत नाही, ही खंत आहे. त्यामुळे अशा आरोग्य मेळाव्यांचं आयोजन केलं पाहिजे. या शिबिरामध्ये हिमोग्लोबिन, नाडी तपासणी, ब्लड प्रेशर, रक्त तपासणी अशा तपासण्या या शिबिरामध्ये घेण्यात आल्या. कुडाळ तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या गावातील अनेक लोकांनी या मोफत आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. तपासणी केलेल्या सर्व रुग्णांना सांडू फार्मास्युटिकल्स मोफत औषध वाटप करण्यात आले. चांगला उपक्रम आज या संस्थेच्या आज ज्याची गरज होती ती गरज ओळखून आज आपण अशा प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं आरोग्य तपासणी शिबिर इथे आयोजित केलेलं आहे. आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आपलं राहणीमान, जीवनशैली अनेक गोष्टी सतत चाललेल्या आहेत. पूर्वी ज्या होत्या आणि आता याच्यात खूप फरक पडलेला आहे, नवीन आजमाला फरक पडलेला आहे. आपल्या आहार पद्धतीमध्ये पण बराचसा फरक पडलेला आहे. जो आपण पारंपरिक आहार पद्धती घ्यायचो त्याच्यातसुद्धा आता फार फरक पडलेला आहे. त्यामुळे आता आरोग्याच्या तक्रारी दिवसेंदिवस लोकांमध्ये वाढत चाललेल्या आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं 15 किंवा 60 दिवसाने लोकांच्या जे आढळ्या गेले होती ते आता 30 पासून हळूहळू चालू झालेलं आहे. आज आपण वृत्तपत्रातून पण अनेक वेळा वाचतो 30-35 नंतर सुद्धा अनेक लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक रुग्ण सुद्धा दगावलेले आहेत. सायली केसरकर, कोकण, नऊ, कुडाळ.